आमच्या छोट्याशा राया गोहत्रीला प्रोत्साहन पण बक्षीस केलंय, तिच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूया. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये. आजच्या ब्लॉगचं मेन कॅरेक्टर जे आहे ती आहे नेहा. आणि तुम्ही बघू शकत असाल तर ती बनवते आहे एक चूल. वाव, काय ते ओळख ना, खरंच वाटते ना चूल. हो हो हो, छान, एकदम छान झालेली आहे चूल. त्याच्यावर भांड ठेव आणि छान त्याच्यावर मटण शिजव. मटण टनटन वाजलं. ऍक्च्युली ही जी सगळी तयारी चालू आहे ही आमच्या रायू साठी चालू आहे. रायू आज त्यांना पोळ्यामध्ये करते आहे पार्टिसिपेट. करते ना आज आहे की उद्या? उद्या. अच्छा अच्छा, ओके. तर आज आहे पोळ्याचा दिवस, तर बघूयाच आपण यांचं काय आउटपुट निघतं. तर डेकोरेशन काय होणार आहे तर हे तुम्हाला थोड्या वेळात कळेलच. ही माती शाडू माती आहे. शाडू मातीचे एकदम पक्के भांडे बनवू शकतात. छान बनवलंय. नाही, मला ऍक्च्युली तो असा गोल आकाराचा बनवायचा होता. फूल पण छान बनलेली आहे आणि भांड पण छान बनलेलं आहे. व्हेरी गुड. तर चांगलं असं डेकोरेशन कर, राय जिंकली पाहिजे. फिनिश नाही आलं याला, तर फिनिशिंग करून घ्यावं लागेल. चूल सारवलेली असते ना. हो हो, बरोबर. आपली चूल सारवलेली दिसून नाही राहिली. मग शेणा नाही सगळं थोडं. तू सांग फक्त शेण आणायचं असेल तर घेऊन येतो लगेच. काय झालं? मेलेली आहे ना. मग काटे आले अंगावर. मला नाही करायचं पुढचं काम. कुठे आहे? कुठे? इकडे. पाल दिसलेली आहे. लेट्स सी. अरे अरे, हे तर पालीचं पिल्लू आहे. याच्यात एक्सपायर झाला बिचारा. याला तर असं उचलून फेकू शकतो ना आपण. दिसली का पिल्लू? ते मेलेलं आहे पण नक्की मेले. भिजवण्यात आली असती तर चुलीमध्ये झाली गेली असती. काही अवशेष गेली असते. बापरे, रायू चला आतमध्ये. चला गेली पाल आहे तिकडे. चिठी आहे इकडे. पाल आहे, पाल. काय रिएक्शन दिली तू मस्त. असं काहीतरी एकदम. ते टाकणार आहे मी त्याच्यात. तोच आहे खरा कंटेंट. तर खराट्याच्या चार काड्या आणलेल्या आहे. ओके, तर हॅलो अँड वेलकम बॅक टू द चॅनल. तर आज आपण बनवतो आहे तांब्या पोळ्यासाठी सजावट करतो आहे आपण एक बेसिकली. तर त्यासाठी नेहाने आयडिया केलेली आहे. तर तिची आयडिया जी आहे ती काहीतरी अशा प्रकारची आहे. ते बघा, ते दोन जे आहे ते पाडण्याचे खांब आहे. हे बनवलेले आहे आम्ही खराट्यांच्या काड्यापासून. ह्या आहे त्या खराट्याच्या काड्या. तो बनणार आहे पाळणा असं नेहाने ठरवलेलं आहे. आणि थीम जी आहे ती खूप चांगली अशी नेहानीच डिसाईड केलेली आहे. तर सगळं क्रेडिट जे जात आहे ते कोणाला जात आहे? नेहाला जात आहे. नेहा हा कोण? कोण कोणाला जात आहे क्रेडिट? क्रेडिट कोणाला जात आहे? आउटपुट कसं होतं ते दाखवतोच. बने रहिए बँकफुल स्टोरीज को सबस्क्राईब कीजिए. सात निभा ना. सात. तर हा कापड आहे. या कापडाला घेऊन एक छान असा पाळणा करायचा आहे. आणि इथे म्युझिक कोणतं टाकायचं? नेहा नारी 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 नारी. घालून ठेवा मग. कोपसू कशा? खोसू कशा? शाळू मातीच्या दोन गोळे करावं लागेल. त्या गोळ्यांमध्ये ते खोसायचे. ठीक आहे. हे पण शाडू मातीचे बॉल्स बनवलेले छोटे छोटे. आणि हा होणार आहे आपला पाळण्याचा बेस. जास्त जवळ झाले.
तर हा आपला पाळणा तयार झालेला इथे आणि आता इथे त्याचं वजनच खूप जास्त होऊन जाईल. त्यात बेबी कोणता झोपायचा, रायाची डॉल झोपायची. राया तुझी डॉल पण आता कुठे ठेवतो आम्ही. आली बघायला राया. आपण बेबीला टाकायचं का त्याच्यात? बेबीला टाकायचं टाकू. आपले पक्के नाही झाले आपले खांब. खांबाला अजून माती लावा लागते आता साईडने. छान अशी डॉल. हे राय 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 पडते नका राया. ती खजिन्यामधून खूप काही गोष्टी निघत आहे बाहेर. बॉल कंपाऊंड आहे म्हणे. आमचा एक क्रिकेटचा गेम होता, त्याची ती बाउंड्री होती. ऍक्च्युली ही बॉल कंपाऊंड होती आपल्याकडे, पण दिसत नाही आहे. ही छान झाले ते कसं लहानपण आहे, प्रत्येकालाच करा वाटत होतं, पण ते जमत नव्हतं ना. म्हणजे कधी कधी केलंच नाही ना. आता तू प्रो मॅक झालेली आहे. आता तू भरपूर मॉडेल्स केले. हॅलो अँड वेलकम बॅक टू द चॅनल. इट्स डे टू. तर काल जे डेकोरेशन चालू होतं आपलं ते आहे तान्ह्या पोळ्यासाठी, तर आज आहे तान्हा पोळ्याचा दिवस. तर नेहाने काल रात्री म्हणजे बऱ्यापैकी डेकोरेशन केलेलं आहे, तर ते एकदा मी तुम्हाला दाखवून देतो आणि डायरेक्ट मग आपण संध्याकाळी भेटूया. ही एक थीम जी आहे ही संध्याकाळी तुम्हाला माहितीच पडेल. तर अशा प्रकारचं हे डेकोरेशन झालेलं आहे. चूल, भांडी, पाळणा. पाळणा पडलाय सध्या, होऊन जाईल तो उभा. ॲडिशनल माती पण आहे आपल्याकडे, प्राणी वगैरे सगळंच आहे. सो संध्याकाळी माहिती देईल डिटेल याच्याबद्दल तुम्हाला. ओके स्टे ट्यून. अंधार आहे. तर हे सगळं जे डेकोरेशन आहे हे नेहमी केलेलं आहे काहीला इथे शेतात राबणाऱ्या तुझ्या अंगाला आज शांत निजू दे, तुझ्या घामानं फुलणाऱ्या पिकाला तुझ्या डोळ्यात सजू दे. वा वा. मिशी कोणी लावली? मिशी पाहतो रायला मिशी लावली म्हणते कशी आहे तू पाहू द्या. अरे बापरे रायू, तुझी मिशी तर छान छान झाली गो. काय सुरू आहे राया? मिशी छान छान. आज आहे तान्हा पोळा आणि तान्हा पोळ्याच्या निमित्त रायाला कसं छान पैकी तयार केलं आहे आणि मिशी बघा रायाची. माझ्यापेक्षा पण चांगली मिशी आली रायाला. ओ हो हो, जॅकेट छान छान. मंदिरातला सीन तुम्ही बघितलाच असेल, मंदिरात सगळ्यांनी आपापले छान असे डेकोरेट करून आणलेले आहे. चला चला राया. Thank you.
तू बहुतेक सातवाडचा नंबर त्यांनी छान केलाय सुटसुटीत सँड वँड टाकून. तर आता थोड्या वेळाने नंबर अनाऊन्स होणार आहे आणि सगळ्या मुलांनी खूप चांगलं असं डेकोरेशन केलेलं आहे. आपण जेवढा डेकोरेशन केलं त्याच्यापेक्षा छान छान लोकांनी मुलं करून आले आणि छान छान ते गेटअप मध्ये सुद्धा आले. अजून टिंकाली अठरा इथं आहे ना, रायाचा आहे, रायाचा हो 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 ए कॉंग्रॅच्युलेशन्स. अच्छा आणि सर्टिफिकेट मिळालंय, रायचं दुसरं सर्टिफिकेट वाटते आणि अमाऊंट मिळाली 100 रुपीज असं बक्षीस. व्हेरी गुड राया, व्हेरी गुड राया. तर आमच्या राईला एक प्राईज पण मिळालेलं आहे. आय होप हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा. आणि तान्ह्या पोळ्यांच्या या तान्ह्या बाळा करून हार्दिक शुभेच्छा. आय विल मीट इन द नेक्स्ट व्लॉग, टिल देन टेक केअर, बाय बाय, धन्यवाद. बट आजच्या ब्लॉगचं जे क्रेडिट आहे ते सगळं क्रेडिट जातं नेहाला, कारण की नेहाने खूप चांगलं आणि खूप मेहनत घेऊन ते जे डेकोरेशन केलं होतं ते सगळं नेहाने केलं होतं. तर कुडोस टू नेहा आणि खूप चांगला असं त्यांनी त्यात मेसेज दिला होता. धान्य बाळा करून हार्दिक शुभेच्छा. हो मोबाईल, बाय बाय.